नांदेड रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेली आहेत राहुल गांधी यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल जी आहे ती प्रतिक्रिया दिली आहे नांदेडच्या सरकारी रुग्णालयात चोवीस जणांचा मृत्यू झाला ही दुःखद घटना असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या संवेदना असल्याचं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे तर भाजपा सरकार कोटी रुपये प्रचारासाठी खर्च करता अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केलेली आहे पण लहान मुलांच्या उपचारासाठी पैसे नाहीत असा घणाघात देखील राहुल गांधी यांनी केला भाजपच्या नजरेत गरीब गरिबांच्या जीवाची कोणतीच किंमत नाही असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधी यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधाच्या कमतरतेमुळं बारा नवजात बालकांसह चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय तरी मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या मध्ये म्हटलेलं आहे भाजकास भाजपा सरकार जे आहे ते प्रचारासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं पण मुलांच्या औषधासाठी पैसे नाहीत असा प्रश्न देखील आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे